नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत कोणत्याही ॲडमिशनच्या अनुषंगाने कास्ट व्हॅलिडिटी ही, ही लागत असते ती एक टेक्निकल बाबच बोलून राहिली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय ती कधी मिळते ती कोणाला मिळते किंवा ती केव्हा लागते या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये साधारणतः अठरा जूनला एक आपल्या लॉ सी ई टीच्या वेबसाईटवर किंवा महाराष्ट्राचं जी एम एस सी ई टीची जी वेबसाईट व आहे त्यावर एक नोटिफिकेशन पडलेलं तर त्यामध्ये जी आ, कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करण्याची जी पद्धत आहे जी प्रोसिजर आहे ती त्यामध्ये सांगितले आहे कशा पद्धतीनं अप्लाय करायचं काष्ट व्हॅलिडिटीसाठी तर ते त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे कारण ते अशासाठी सांगितलेलं आहे ते अशासाठी महत्त्वाचं आहे की एकदा आता गेल्या वर्षी सुद्धा किंवा त्या अगोदरसुद्धा मित्रांनो बरेचसे विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम आलेले ॲडमिशन एखाद्या कॉलेजला मिळालेलं पण ॲडमिशन मिळूनसुद्धा उपयोग नव्हता कारण ते ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला गेले बाकीचे डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडे एक डॉक्युमेंट नव्हतं कोणतं व्हॅलिडिटीचं तर ते कॉलेजवाले असं सांगायचे की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी आणल्याशिवाय तुमचं ॲडमिशन कन्फम होऊ शकत नाही आणि ते एक त्यांचं मॅन्युअल सी ई टीचं तर त्या मॅन्युअलमध्ये ॲडमिशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी ही त्या डा बाकीच्या डॉक्युमेंटसोबत देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचं ते मॅन्युअल असायचं त्या मॅन्युअलमध्ये एक ते हे प्याराच होता त्याच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात आणि लॉ सी ई टीच्या किंवा बाकीच्या ई टीच्या कि मॅन्युअलमध्ये किंवा ॲडमिशनच्या अनुषंगाने ॲडमिशनला ते बंधनकारक आहे अशा पद्धतीचं ते हे एक पॅरा हो आहे त्या सी ई टीच्या मॅन्युअलमध्ये किंवा ॲडमिशनच्या मॅन्युअलमध्ये थोडक्यात म्हणूया आपण तर मित्रांनो यामध्ये सी हे सी ई टीची सर्वजण तयारी करतातच पण सी ई टीची तयारी करून चालणार नाही जे विद्यार्थी आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यातले तर पन्नास टक्के विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातच मोडतात ओके okay. राहिले प्रश्न पन्नास टक्के विद्यार्थ्याचा त्यामध्ये तेरा टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे एस सी विद्यार्थ्यांना कोटा असतो तेरा टक्के त्यानंतर एस टी विद्यार्थ्यांना साठ टक्के कोटा असतो त्यानंतर एन टीमध्ये चार प्रवर्ग मोडतात एन टी एच्या विद्यार्थ्यांना तीन टक्के कोटा असतो एन टी बीच्या विद्यार्थ्यांना अडीच टक्के कोटा असतो एन टी सीच्या विद्यार्थ्यांना साडेतीन टक्के कोटा असतो एन टी डीच्या विद्यार्थ्यांना दोन टक्के कोटा असतो तर ओ बी सी ऑ म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेसच्या विद्यार्थ्यांना एकोणीस टक्के कोटा असतो या सर्व विद्यार्थ्या हे जे पन्नास टक्के जे विद्यार्थी आहेत हे आता तुम्हाला कॅटेगरीचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं त्या सीट्सचं तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही बंधनकारक आहे तर यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी हे आधीच मिळालेले असते जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीमध्ये असतात मित्रांनो त्यांना साय कॉलेजमार्फतच ते व्हॅलिडिटी मिळून जाते व्हॅलिडिटी कॉलेजमधूनच ते अप्लाय केलं जातं आणि त्यांना ते व्हॅलिडिटी मिळते पण जे आर्ट फॅकल्टीचे आहेत जे कॉमर्स फॅकल्टीचे आहेत त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही मित्रांनो त्यांनाच पुढं ॲडमिशनसाठी हा प्रॉब्लेम येतो की सी सी टी ॲडमिशनच्या वेळेस कॉलेजेस म्हणतं तुमची व्हॅलिडिटी आणा तरच तुम्हाला ॲडमिशन मिळेल किंवा ते त्यांचं मॅन्युअल द्या होतं की हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस कॅ कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा अदरवाईज तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही अशा पद्धतीचं तर मित्रांनो याबाबतीत मी तुम्हाला आ, का हे व्हॅलिडिटी म्हणजे काय आधी ते सांगतो व्हॅलिडिटी म्हणजे काय हे व्हॅलिडिटी ही विद्यार्थ्यां जेणेकरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस सादर करावी लागते किंवा आपण ज्या वेळेस ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करतो त्यावेळेस अपलोड करावी लागते पण त्यावेळेस अप्लाय करताना तुमच्याकडे नसेलच तर त्या वेळ त्याला काय पर्याय आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिल्यांदाच ती लागते फॅलिडिटी पण जर समजा नसेल तर त्याला काय करावं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर मित्रांनो कास्ट फॅलिडिटी जर तुमचा तुम्ही जर समजा आत्ता जरी गेला कुठले आता बरेचसे विद्यार्थी जाऊन आले असतील समाजकल्याणला समाजकल्याण म्हण चं ऑफिस म्हणतो तुम्हाला कशासाठी व्हॅलिडिटी पाहिजे ते त्या अनु तुम्हाला कारण काय तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे ठीक आहे तुम्हाला कारण काय व्हॅलिडिटी मागताय तर त्यामुळं असं विचारतं मग आता कारण सांगता येत नाही ॲडमिशनसाठी ठीक आहे ॲडमिशनसाठी पाहिजे तुम्हाला मिळालं आहे का ॲडमिशन असा ते पुन्हा प्रश्न विचारतात त्यामुळं तिथं आपल्याला ॲड आत्ता व्हॅलिडिटी मिळू शकत नाही आणि परत ॲडमिशनच्या वेळेस कॉलेजवाले म्हणतात किंवा आपलं सीई टीचं किंवा ॲडमिशनचं मॅन्युअलच म्हणतं की बाबा ठीक तुमच्याकडे तुमच्याकडं व्हॅलिडिटी नाही ना तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टीचा ज्या कॅटेगरीचा ज्या जागेचा जा 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 लाभ घेताय रिझर्व जे मागासवर्गीयांना जी सीट आहे त्या सीटचा तुम्ही लाभ घेताय ज्या माध्यमातून ज्या प्रवर्गाचा वापर करून लाभ घेत आहे तर त्या ते, ते लाभ घेत असताना जी गोष्ट कंपल्सरी आहे जी गोष्ट अनिर्वाय आहे ती गोष्ट तुमच्याकडे आहे का म्हणजे तुमच्याकडे काष्ट व्हॅलिडिटी आहे का हे तुम्हाला ते कॉलेजवाले विचारतात किंवा हे त्या सरळ त्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस हे कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे तर ते आता कशा पद्धतीने काढली पाहिजे काढण्याची सुद्धा एक प्रोसिजर आता ठीक आहे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांकडं ज्या कास्टमधल्या विद्यार्थ्यांकडं कास्ट व्हॅलिडिटी नसेल शक्यतो करून जे आर्ट फॅकल्टीचे कॉमर्स फॅकल्टीचे आहेत त्यांच्याकडंच व्हॅलिडिटी नसेल तर त्या विद्यार्थ्यांना मी माहिती सांगणार आहे कशा पद्धतीने ती काढावी तर, तर मित्रांनो तुम्ही आता सी ई टीचे फॉर्म ह्या आठवड्याभरात सुटतीलच हे आठवड्याभरात ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करणार त्यावेळेस तुम्हाला एके ठिकाणी एक असा ऑप्शन येतो की तुमच्याकडं काष्ट व्हॅलिडिटी आहे का त्यावेळेस तुम्ही तिथं अव्हायलेबल नॉट अव्हायलेबल असा ऑप्शन असतो तर त्या ठिकाणी तुम्ही अव्हायलेबल करा ठीक आहे ते अव्हायलेबल केल्यानंतर तुम्हाला ते आता जे ब एम एस सी ई टीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांनी प्रोसिजरच करून दिलेले आहे कशा पद्धतीने व्हॅलिडिटी काढायची त्या ठिकाणी जावा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा ई कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म भरा त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते, लागता कौन, कौन ते लागता त्या ठिकाणी दिलेले आहे ते जोडा त्या ॲप ऑनलाईनच्या फॉर्मसोबत ते डॉक्युमेंट जोडा आणि त्याचबरोबर हा ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण सीई टीसाठी भरतोय सीई टीच्या ह्याच्यासाठी भरतोय तो एक जोडा आणि तो जे कास्ट व्हॅलिडिटीचं समाज कल्याणचं ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी द्या तुमचा तो अर्ज स्वी स्वीकारला जाईल त्यानंतर तुम्हाला तिथून एक रिसिप्ट देईल रिसिप्ट देण्यात येईल दे ती रिसिप्ट कधी अपलोड करायची त्या ज्या वेळेस तुम्हाला हे हा आता ई टीचा आपल्या फॉर्म एक्झाम फॉर्म भरल्यानंतर त्याचं नंतर ॲडमिट कार्ड येणार त्यानंतर परीक्षा होणार त्यानंतर त्याचं मेरिट लागणार त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनचे ॲप्लिकेशन फॉर्म चालू होणार त्यावेळेस तुम्हाला त्या वेळेस अपलोड करावं लागेल तिथं आणि जरी समजा अपलोड करायच्या अगोदर सुद्धा ते जर समजा व्हॅलिडिटी मिळाली नसेल तर ते अपलोड केलं तर चालेल पण एकदा पावती मिळाल्यानंतर ती तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेलच त्यामुळे त्या काही दिवसात मिळाली तर ठीक आहे व्हॅलिडिटीज तुम्ही अपलोड करू शकता अदरवाईज तुम्ही ही रिसिप्ट अपलोड करू शकता ही झाली एक प्रोसिजर पण आता जर समजा आता आपण त्यानंतर अर्ज केला कॅप कॅपराऊंड भरले कॅपराऊंडमधनं ॲडमिशन आपण घेतोय ॲडमिशन ज्यावेळेस आपल्याला पहिल्याच राऊंडला ॲडमिशन जर मिळालं आपण ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि कॅप त्याचं कॅप पहिला जी आ, हे लागतो राऊंडचा हे लागतो कोणाकोणाला ॲडमिशन मिळालं आहे तर त्यामध्ये बराचसा कालावधी असतो त्या कालावधीत का जर तुमची व्हॅलिडिटी आली आलीच पाहिजे त्या व्हॅल आणि तर तुमचा तो प्रश्नच मिटला त्यावेळेस तुम्ही जर पहिल्या राऊंडला आलं तर त्या त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑफिसमधून तुम्ही कलेक्ट करू शकता आणि ते त्या ऑनलाईनला ते अपलोड करू शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला ॲडमिशन मिळते त्यावेळेस हे याच्या दोन तीन कॉपीज हे करून त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि ही जी टेक्निकल गोष्ट आहे ज्या टेक्निकल गोष्टीमुळं तुमचं ॲडमिशन होणार नाही आहे त्यापासून तुम्ही दूर राहू शकता आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर हे असं केलं तर नाहीतर तुम्ही शंभर मार्क गया? जास्त मार्क मिळवून ठीक आहे व त्या काही काही विद्यार्थ्यांना जर समजा मार्क मिळाली जास्त मार्क मिळून ठीक आहे ओपनमधनं जाऊ शकतात पण त्यांना कास्टच्या ज्या कॅटेगरीच्या ज्या सवलती आहेत तुम्ही ठीक आहे तुम्हाला शंभर मार्क्स मिळतील तुम्हाला ओपनमधनं ॲडमिशन <laughs> मिळेल पण तुम्हाला त्यावेळेस मग ह्याच्या सवलती कॅटेगरीच्या सवलती मिळणार नाहीत पण तिथंच तुम्हाला जरी शंभर मार्क असतील तुमच्याकडं व्हॅलिडिटी वगैरे असेल तर ठीक आहे त्या तुम्ही जा लाभ मिळवू शकता आणि बरेचसे आता काही काही कॉलेजला फीज पण भरपूर आहे त्या कॉलेजला एस सी एस टीच्या कॅन्डिडेटना तर हे शिक्षण मोफत आहे म्हणजे फी नसतेच आणि उलट स्कॉलरशिप मिळते सींना पण स्कॉलरशिप मिळते आणि एन टीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्कॉलरशिप मिळते तर असा तो कास्ट फॅलिडिटी असण्याचा फायदा आहे तरती तर ती तुम्हाला प्रोसिजर सांगितली कशा पद्धतीने अप्लाय करायचं सीई टीचा अर्ज भरत असताना तिथं एक ऑप्शन येतो कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का तिथं अवायलेबल करा त्यानंतर जी स बार्टीची जी वेबसाईट आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटीची जी का काढण्याची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ऑनलाईन भरा जे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते, ते जोडा आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म जोडा त्यावेळेस त्यांना सांगा तिथं गेल्यानंतर कशाला लागते तर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही द्यावा हा हा ॲप्लिकेशन फॉर्म आम्ही सी ई टीसाठी भरतो आहे आम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी लागेल ते तिथं सबमिट करा तुम्हाला रिसिप्ट मिळेल त्यानंतर होणाऱ्या प्रोसिजरच्या वेळेस तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता जोपर्यंत व्हॅलिडिटी येत नाही आणि व्हॅलिडिटी आल्यावर तिथं अपडेट करून व्हॅलिडिटी अपलोड करा आणि त्यावेळेस ज्यावेळेस ॲडमिशन तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही हे व्हॅलिडिटी देऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही ह्या होणाऱ्या ज्या काष्ट व्हॅलिडिटीचा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आपल्याला आवडला असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच